आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की काल अमरावती या ठिकाणी अचलपूर तालुक्यातील सुप्रसिद्ध समाजसेवक जे आहेत कुणाल ठेपेचा अपघात झाला होता. रात्री मध्यरात्री 2:30 सुमारास त्याची प्राणज्योत मावळली आहे असे एक ब्रेकिंग न्यूज सध्या गावरांना एंट्री येत आहे. काल VMUजवळ एका दुचाकीवर बसून जात होते, तिकडून आउटसाईड येणाऱ्या एका दुचाकीनं त्याला कट मारल्याच्यानं त्याची गाडी त्या ठिकाणी पडली आणि त्याच्या पायावरून एक मोठा टिप्पर गेल्याच्यानं ते गंभीर जखमी झाले. तसंच त्याला पहिल्यांदा जिल्हा रुग्णालय अमरावती या ठिकाणी भरती केला गेला आणि तब्येत जास्तच खराब झाली म्हणून अमरावती शहरातल्या ॲक्सॉन या ठिकाणी त्याला भरती केलं गेलं. तर त्याचा रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाला होता, म्हणजे खूपच भयानक त्याचा त्या ठिकाणी अपघात झाला. डॉक्टरनं शर्थीचे प्रयत्न केले पण त्यात असं झालं की त्याच्या पायाची हड्डी पोटात घुसल्याच्यानं गुप्तांगाला जबरदस्त मार लागला होता त्याच्या. याशिवाय त्याची किडनी ही डॅमेज झाली. डॉक्टरनं लय शर्थीचा प्रयत्न केला की त्याची BP कंट्रोल ठेवून त्याची शस्त्रक्रिया करायचा खूप मोठा प्रयत्न केला पण डॉक्टरले यश आलं नाही. रात्री 2:30 सुमारास त्याची प्राणज्योत मावली आहे. कुणाल ढेपे तालुक्यातलं असं एक नौखं वादळ होतं की प्रत्येक गोष्टीसाठी कुणाल ढेपे कोणत्या ना कोणत्या प्रकारचं आंदोलन करून आपलं इकडे लक्ष वेधून घेत. म्हणजे महाराष्ट्रातले कोणतेही पॉलिटिकल नेते, त्यात नितीनजी गडकरीपासून असो, एकनाथजी शिंदे असो, अजितदादा पवार असो, बावनकुळे साहेब असो, कोणत्याही राजकीय व्यक्तीजवळ आपल्या विविध मागण्या घेऊन कुणाल ढेपे कायम तत्पर असत. अशा कुणाल ढेपेचा अचानक झालेलं हे अपघात, त्याच्यानं संपूर्ण तालुक्यात सध्या दुःखाचं वातावरण असून त्याचा जो अंत्यविधी आहे तो त्याच्या मूळ गावी कुष्टा या ठिकाणी 2:00 सुमारास ठेवल्या असल्याची मला खात्रीशीर बातमी भेटत आहे. कुणाल गेला त्याचं एक दुःख वेगळंच आहे, कारण तालुक्यातले प्रत्येक राजकीय क्षेत्रातले कुणालले न ओळखणारा माणूस कधीच भेटणार नाही. हसत केळं दादाभाऊ करणारा कुणाल कित्येक वेळेस गावरान 90 माध्यमातून कुणालले आम्ही काही त्याच्या बातम्या कव्हर करायचा प्रयत्न केला. त्याची तत्परता, त्याची तळफळ भविष्यातल्या एका मोठ्या राजकारण्याचं त्याच्यात एक चित्र दिसत होतं पण ते नियतीले मान्य नव्हतं. असा कुणाल अचानक निघून गेल्याच्यानं तालुक्यात दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याच्यानं आज तालुक्यातल्या एका नव्या राजकीय व्यक्तीचा अस्त झाला आहे. अशा कुणाल ढेपेले गावरान 90 विनम्र श्रद्धांजली देते आणि म्हणते, कुणाल खरंच लवकर गेला यार तू.